नमस्कार, मी प्रवीण सुरवसे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघामध्ये. खास गरज आपण बघितलं नाही. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्ली पासून ते दिल्ली कोणाचं आहे वार? ती काहीच करत नाही. आतापर्यंत काय केलं तर आता करणार आहे. मतदारांना कोणत्या प्रश्नांना जावं लागतंय सामोरं? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? कसं आहे, आता तर आपण काय सांगू शकत नाही. गेल्या निवडणुकीत निवडून दिलेले उमेदवार त्याच पक्षात आहेत ना? कोणचा बी मुख्य आले तर आपल्याला काय देत नाहीत. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्सअप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय. लेट्सअपचा हा विशेष शो पाहायला विसरू नका. लेट्सअप मराठीवर. जर बीड जिल्हा जर सुधारायचा असेल तर पंकजाताई यांची फार आवश्यकता आहे. पंकजाताईमुळे आम्हाला काही चिंता करायचीच आवश्यकता नाही. त्या 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येणारच आहेत. दादा काय वाटतं, कोणाची सत्ता येईल? सत्ता महाविकास आघाडीची येईल ना. आता रेल्वेचं होतं तर रेल्वेचं तर 50-60-70% तर झालंच आहे काम त्यांच्याकडून. तर आणि काही ना काही होईनच आणि करतीलच असं वाटतं. ताईंवर विश्वास आहे आमचा, काम ते करतीलच म्हणून. ताईंना लो मतदारसंघातून मिळेल त्यांना जनतेचा पाठिंबा? मिळेल ना, मिळेल, 100% मिळेल. बाबा काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार? बीडचा खासदार बाप्पाच होणार आहे. त्याच्यामुळं पंकजाताई ह्या किमान 2 ते 2.5 लाख मतानं निवडून येणार आहेत. काय वाटतं यावेळेस परिवर्तन होईल? 100% परिवर्तन. 2 लाखाच्या लेणी बंदर बाप्पासून यावेळेस निवडून येतील. पंकजाताई मुंडे ह्या बीड लोकसभेसाठी उभा आहेत आणि ह्या कमीत कमी 2 लाखाच्या लेणी निवडून येतील. कोण होणार बीडचा खासदार? आपण बीडमध्ये आलेलो आहोत, इथल्या सर्वसामान्य नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत. त्यांच्या मनातला खासदार कोण आहेत, काय वाटतं त्यांना, विकास कामं झाली नाही झाली किंवा त्यांच्या मनात नेमकं काय आहेत? बाबा काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार? ह्या बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे OBC नेते, त्यांच्या सुकन्या पंकजाताई मुंडे ह्या बीड लोकसभेसाठी उभा आहेत आणि ह्या कमीत कमी 2 लाखाच्या लेणी निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. विश्वकर्मा बाराबलुद्दार समाजातर्फे त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण OBC गोपीनाथरावजी मुंडे यांनी सतत त्यांनी लढा दिलेला आहे आणि OBC प्रश्नावर त्यांनी संसदेमध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. कारण OBC जातीय जनगणना झाली पाहिजे. OBC समाजाला हा कुठंतरी मागास असल्यामुळे त्यांनासुद्धा सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे. गोपीनाथरावची ही भूमिका होती आणि तीच भूमिका घेऊन आमच्या पंकजाताई मुंडे ह्यासुद्धा संसदेमध्ये जाणार आहेत आणि 100% जाणार आहेत. कारण की त्यांचंसुद्धा ह्या बीड जिल्ह्यासाठी नाही तर ह्या राज्यामध्ये OBC भरपूर काम आहे. कारण त्याच्या अगोदर त्यांच्या भगिनीच्या प्रीतमताई मुंडे होत्या, त्यांनीसुद्धा संसदेमध्ये OBC संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे. तरी त्यांना आमचा OBC संपूर्ण पाठिंबा राहणार आहे आणि त्या 2 लाखाच्या लीडनी जवळपास निवडून येणार आहेत. प्रीतमताई गेले 2 टर्म खासदार होत्या, तर कुठली विकास कामं झाली किंवा आणखी काय अपेक्षित आहेत आपल्याला? कोणताही नॅशनल हायवे जर यायचा असेल तर अगोदर बीड जिल्ह्याचा विचार केला जातो आणि भविष्यातसुद्धा जर बीड जिल्हा जर सुधारायचा असेल तर पंकजाताई यांची फार आवश्यकता आहे. शिक्षण, शेती, रोजगार आणि दळणवळणाचे साधनं हे फक्त पंकजाताई जर केंद्रात गेल्या तर त्यांना मंत्री होण्याचा चान्स आहे. त्याच्यामुळं पंकजाताई ह्या किमान 2 ते 2.5 लाख मतानं निवडून येणार आहेत. त्याच्यामुळं बीड जिल्ह्याचा या पुढच्या 5 वर्षात प्रचंड विकास होणार आहे आणि हे नाव दिल्लीपर अगोदरच गेलेले, त्याच्यामुळं काही नवीन करायची त्यांना काही गरज पडणार नाही. त्याच्यामुळं हे विकासमुख नेतृत्व लोकांनी म्हणजे जनता पंकजाताईंच्या पारड्यात प्रचंड 2 ते 2.5 लाख मतानं त्या विजयी होतील. दादा काय वाटतं कोणाची सत्ता येईल? सत्ता महाविकास आघाडीची येईल ना. कोण आहे महाविकास आघाडीचे इथले उमेदवार? सोनूने. मागच्या इलेक्शनमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, आता पुन्हा एकदा मोदी लाट आहे असं वाटतंय, तर काय वाटतं? संपली आता लाट, संपली मोदी लाट. पण आता राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर तुतारी चिन्ह आहे, वाटतंय बजरंगाप्पांना साथ दिली जाईल जनतेकडून?
जनतेकडून बजरंग सोनाराला 100% देणार. आता पंकजाताईंनी मोदींची लाटेवरती पुन्हा एकदा 400 पारचा नारा दिलाय, काय वाटतं? नाही नाही नाही, 200 होणार नाही पार त्यांची. भाजप 200 पार नाही. नेहमी पंकजाताईंच्या बाजूने असो किंवा मुंडे कुटुंबियांच्या बाजूने बीड जिल्हा हा नेहमी उभा राहिलेला आहे. ताईंनी साथ घातलेली आहे की मला साथ द्या, मी तुम्हाला कुठल्याही विकास कामांना कमी पडून देणार नाही. तर बीडकरांची साथ ताईंना राहील, कारण हा सुरुवातीपासून चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे. कारण इथं ऊसतोड कामगार असतील, असंघटित कामगार असेल, हे सर्व गोपीनाथरावजीमुळं हा संघटित कामगार सगळा एकत्र ओठलेला आहे. कारण त्यांनी वेळोवेळी ह्या संघटित कामगारासाठी आवाज उठवलेला आहे. त्यामुळं ह्या बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही, कारण गोपीनाथराव ज्यावेळेस होते त्यावेळेससुद्धा अनेक प्रश्नाला घेऊन ते म्हणजे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यामुळं पंकजाताईंमुळं आम्हाला काही चिंता करायचीच आवश्यकता नाही, त्या 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येणारच आहेत. बीड तालुक्यातील केज या ठिकाणी आपण आहोत, काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात की बीडचा भावी खासदार कोण होईल, काय वाटतं आता कोण होईल? झाले पाहिजेत, कारण त्यांनी आपले प्रश्न पुढे जाऊन मांडले पाहिजे. आपल्या गावामध्ये जे म्हणजे जिल्ह्यामध्ये एक तर रोजगाराची हमी नाही आहे, प्रत्येक जण बाहेर गावी म्हणजे जसं की पुणे मुंबई या ठिकाणी कामाला जातो, तो गेला नाही पाहिजे. ऊसतोड मजुराची म्हणजे माझे वडील ऊसतोड कामगार आहेत, त्यांचाही प्रश्न मान्य झाला पाहिजे. आणि बाप्पा हे मला पुढं मान्य करणार नाहीत याची मला गॅरंटी आहे, कारण बाप्पा हे समोर त्यांचे क्वेश्चन म्हणजे जे आमचं क्वेश्चन आहे ते जनतेशी ते संपर्क दिल्लीशी साधणार नाहीत याची मला गॅरंटी आहे. त्याच्यामुळे वाटतं ताई या निवडून यायला पाहिजे. ऊस थोडं कामगारांच्या मुलांना आजही पुन्हा त्याच पद्धतीने कामाला जात आहे, तर काय वाटतं तुला की काय बदल झाले पाहिजे? ऊसतोड कामगार हा म्हणजे भारतामध्ये आपल्या MIDC जसे की म्हणजे बाहेर गावामध्ये रांजणगावमध्ये जशी MIDC आहे तशी आपल्या केज तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये आले तर बाहेर रोजगाराची हमी इथं बाहेर प्राप्त होईल, म्हणजे आपल्याला ऊस तोडलेला जाण्यासाठी जायची गरज लागणार नाही आपल्याला. बाबा काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार? बीडचा खासदार बाप्पाच होणार आहे ते. बाप्पा हा काय कुठले असे महत्त्वाचे प्रश्न वाटतात तुम्हाला की जे सोडवले पाहिजे? पाड्यामध्ये त्यांचं चांगलं नेतृत्व आहे आमच्या भागात आता इकडे केज तालुक्यामध्ये. पण मागच्या निवडणुकीत पराभव झाला. मागच्या निवडणुकीत पराभव झाला मग बघितलं ना आम्ही या काल चान्सेस देऊन शिने हा, त्यामुळं आम्हाला ओळखीत सुद्धा नाहीत ना आम्ही त्यांना ओळखत नाहीत, त्यामुळं आता बाप्पाचं वार आहे आमच्या भागात सगळं. मग पंकजा प्रीतमताईंनी दुर्लक्ष केलं म्हणून त्याचा फटका पंकजाताईंना काय करे? बरोबर आहे. त्यामुळं आता काय शेतकरी प्रश्नांवरती काय वाटतं की खासदारांनी कुठं लक्ष दिलं पाहिजे? जनतेकडं पाण्याचा प्रश्न आहे, मजुरीचा आहे, MIDC आणाव्यात, तलावात पाणी नाही त्याचा प्रश्न निर्माण आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं. दुष्काळी जिल्हा म्हणून बघितलं जातं, काय उपाययोजना केली? कुठलेच कामं केले नाहीत ना आतापर्यंत. ऊस तोडायला जात आहे आम्ही सगळे लोक, त्या संदर्भात काय केलं यांनी 10 वर्षामध्ये? ऊस तोडणाऱ्याच्या बाबतीत काय केलं दाखवा. कुठल्या प्रमुख मागण्या असणार आहे तुम्हाला जे काय आता बजरंग आप्पांकडे तुम्ही जीवनात जे आवश्यक वस्तू आहेत त्या पाहिजे, काम पाणी. बीडमध्ये सध्या इतर राज्यातही निवडणुका चालू आहे पण बीडमध्ये सध्या जातीय समीकरणामुळं तेढ निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सध्या प्रलंबित आहे त्याचा कुठं फटका पंकजाताईंना बसेल असं वाटतं? त्याचा अजिबात सुद्धा फटका बसणार नाही, कारण आम्ही राज्यामध्ये OBC समाज हा एक संघटित आहे. कारण ज्या ज्या वेळेस OBCचे प्रश्न असतील त्या त्या वेळेस ज्या OBCच्या नेत्याने आमच्याबरोबर OBC बरोबर राहिले त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे संपूर्णपणे ताकदीनिशी उभं राहणारच आहोत. कारण याच्यामध्ये आमचा संपूर्ण बाराबलुद्धर समाज असेल, सर्व इतर मागासवर्गीय OBC समाज असेल, सर्व धनगर हटकर माळी साळी तेली तांबुळी सगळे सुतार लोहार कुंभार चांभार तेली तांबुळी सगळे जे आहेत पूर्ण पंगळाच्या ताईच्या पाठीमागे उभं राहणार आहे. भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, बीडकर ताईंना साथ देत हा 400 पारचा आकडा पूर्ण करायला साथ देतील? 100% 400 पार होणार मोदी साहेब. पुन्हा एकदा मोदींची लाट राहणार? 100% लाटच आहे आणि मोदीच 400 पार होणार. आता फक्त एक शेवटचा प्रश्न की आता ताईंची निवडणुकीत आहे, ताई निवडून आल्यानंतर कोणती अशी कामं तुम्हाला वाटत आहेत की जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने किंवा एक दुष्काळी जिल्हा म्हणून बघितला जातो तर कुठली कामं झाली पाहिजे? एक तर पाण्याचा प्रश्न, सिंचन, शिक्षण आणि महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न आहे रोजगार. याच्यासाठी ताई सगळ्याकडे या कामाकडे लक्ष देऊन हा जिल्हा कसा पुढे नेता येईल सर्व कामातून, शिक्षण, रोजगार, ह्याच्यातून
स्वतःही 100% मार्ग काढून हा जिल्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. दादा काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार? पंकज जाधव. काय कुठले प्रश्न मिटलेत, कुठले प्रमुख्याने वाटतंय की कामं झाली पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये? आता रेल्वेचं होतं तर रेल्वेचं तर 50-60-70% तर झालंच आहे काम त्यांच्या कोण. आणि काही ना काही होईनच आणि करतीलच असं वाटतं. ताईंवर विश्वास आहे आमचा, काम ते करतीलच म्हणून. 400 पारचा नारा होईल? बीजेपीने जो 400 पारचा नारा दिला ताईंना साथ देणार? 100% ताईंना साथ. ताईंना आता प्रीतम ताई खासदार होत्या, आता ताईंच्या बाजूने बीड जिल्हा उभा राहणार का पंकजा ताईंच्या? 100% पंकजा ताईच्या हे बाजूनेच राहणार बीड जिल्हा उभा. मग काय वाटतं कोण होईन बीडचा खासदार? बजरंग बाप्पा सोनवणे. काय काय विषय कुठले कामं वाटत आहेत की जे झाले नाही ताईंच्या काळात? काय कामं, विकासच नाही बीड जिल्ह्यातला. तुम्हाला कसं वाटतं विकास झाला आहे का इथला? बीड जिल्ह्यामध्ये कसलाच विकास नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी वसतिगृह म्हणले होते, वसतिगृह झालं नाही. आजूक ऊसतोड कामगाराला जे ऊसतोडायचे ते ऊसतोड. आज पाण्याचा प्रश्न उपलब्ध आहे बीड जिल्ह्यामध्ये, काय प्रश्न उपलब्ध नाहीत. काय केले 5 वर्षात पंकज ताईंनी? काय केले समजा चालू खासदार रनिंग खासदारांनी काय केले? किती विकासाचे कामं भरपूर बीड जिल्ह्यामध्ये बाकी आहेत. काय वाटतं यावेळेस परिवर्तन होईल? 100% परिवर्तन. 2 लाखाच्या लेणी बंदर बापासून यावेळेस निवडून येतील. युवा मतदारांचा देश आहे, काय वाटतं भाऊ? जेव्हा युवा मतदान करतात त्यावेळेस बदल घडतो, काय वाटतं आता या इलेक्शनमध्ये बदल घडेल? हां घडेल की. मोदींची हवा आहे की राहुल गांधी? नाही मोदी फिक्स येत आहेच मोदी. हां इकडं आपल्या बीड मतदारसंघामध्ये काय वाटतं कोण येईल? ताई फिक्स आहे खासदार ताई. दादा काय वाटतं कोण होईल खासदार? खासदार ताई झाली तरी जमते, पण दोनदा खासदार झाले रेल्वे आली नाही. रेल्वे यायला पाहिजे, दळणवळण साधायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. जे मूलभूत गरीब आहे त्यांचं बी साधन व्हायला पाहिजे. 10 साल खासदार राहून त्याने संशोधन केलं, पण वरच्या लोकांनी बी मोदींनी तर रेल्वेचा बजेट जास्त द्यायला पाहिजे. दादा काय वाटतं उद्योगधंद्यांना काही फटका बसलाय? काही नाही. काय मोदी लाट की राहुल गांधी? सांगता येत नाही, पण आपल्या इकडे त्याचं काहीच फरक नाही. हे सगळं राज्यात आपल्या इकडे काय फरक नाही. बीड मध्ये काय वाटतं? काहीच फरक नाही त्या गोष्टींचा. ते तर हमेशाच आहे, नवीन काही नाही त्याच्यात, बदलच नाही काही. पण मग आता खासदार म्हणून पुन्हा एकदा पंकजाताईंनी एंट्री केलेली आहे, काय वाटतं पंकजाताईंचं वजन राहील? बदल होईल ना, काही ना काही बदल होईल. इंडस्ट्री यायला पाहिजे केज आपल्या ह्याच्या बीड जिल्ह्यामध्ये, मोठे मोठे इंडस्ट्री यायला पाहिजे. 10 वर्षात प्रीतम ताईने काय आणलं सांगा ना तुम्ही? उलट ती निधी परत गेली ती. ताईंना मतदारसंघातून मिळेल त्यांना जनतेचा पाठिंबा? मिळेल ना, मिळेल 100% मिळेल. मोदी लाट 400 पारचा नारा दिला जातोय, ताईंना साथ मिळेल त्याबाबत? काय तो वरचा विषय राहिला, पण ग्राउंड लेवलला जर बघितलं तर कधीही स्थानिक लोक आपल्या नेत्याला बघून निवडून देतात ना, की वरी कोण आहे त्याला बघून निवडून देत नाही. पण जनता निवडून देताना विचार करते की विकास झाला पाहिजे मतदारसंघाचा. खासदाराने कोणत्या जिल्ह्याचा राहिला विकास केलेला नाही, जो विकास करतो तो आमदारच करतो. खासदार की निवडून आल्यानंतर बी विकास कामं तशीच आहेत, त्याला काहीच करू शकत नाहीत ना, कारण प्रत्येक वेळेस जो खासदार निवडून येतो त्याचं रणणं तेच आहे की वरचं 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 वरचं. नॅशनल लेवलचं काम ते बघतात आणि म्हणतात इथं वेळच नाही.